नमस्कार, खूप खूप स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अस्सल चवीचा झणझणीत आणि चमचमीत असा कोळंबी मसाला अगदी कमी साहित्यात कांदा खोबऱ्याचं वाटण न करता कमी वेळेत अगदी चविष्ट कसा तयार करायचा ते दाखवणार आहे. कोळंबी मसाला आजपर्यंत तुम्ही बऱ्याच प्रकारे बनवून टेस्ट केला असेल, परंतु असा कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारा कोळंबी मसाला मात्र तुम्ही आजपर्यंत कधीही टेस्ट केला नसेल. ह्या अगोदर देखील मी तुमच्यासोबत एक कोळंबी मसाल्याची रेसिपी शेअर केलेली आहे आणि बऱ्याच जणांचा त्या रेसिपीला खूपच छान प्रतिसाद देखील मिळालेला आहे. कोळंबी मसाला अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळी वाटणं तयार करून बनवला जातो. त्या सर्व पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा नक्कीच पुरेपूर प्रयत्न असणार आहे. मी दाखवलेल्या प्रत्येक कोळंबी मसाल्याची चव नक्कीच फारच जबरदस्त असणार आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जी रेसिपी योग्य वाटेल ती रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनणारा अतिशय चविष्ट असा कोळंबी मसाला कांदा खोबऱ्याच्या वाटणाशिवाय तयार करून दाखवणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात प्रथम गॅसवर कढाईमध्ये थोडंसं तेल घालून तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 10 ते 12 ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून यांना हलकसं तांबूस होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. लसूण छान असा खमंग परतवून झाला की ह्याच्यामध्ये 2 मोठ्या साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालायचे आहेत. कोळंबी मसाल्यासाठी कांद्याचा वापर हा थोडासा जास्तच करायचा आहे, त्याच्याने आपल्या कोळंबी मसाल्याची जी ग्रेव्ही आहे ती खाण्यासाठी चवीला फारच छान लागते. कांदा फुल फ्लेमवर एकसारखा हलवत छानपैकी परतवून घ्यायचा आहे. हा कांदा जास्त लालसर होईपर्यंत परतायचा नाहीये. ह्या कांद्यातील कच्चेपणा निघून कांदा असा हलकासा ट्रान्सपरंट आणि तांबूस दिसायला लागला की 1/4 चमचा हळद ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. ह्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ह्या 1/4 किलो कोळंब्या अगोदरच साफ करून स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. तर आता ह्यांना आपण ह्या कांद्यासोबत हळदीमध्ये फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट छानपैकी परतवून घेणार आहोत. ह्याच्याने काय होईल की कोळंबीला येणारा जो विशिष्ट प्रकारचा वास आहे तो नष्ट होईल आणि कोळंब्या तेलात परतल्यामुळे खाण्यासाठी देखील चवीला फारच छान लागतील. कोळंब्या तेलात छानपैकी परतवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे 1/2 चमचा मीठ घालून आपण ह्यांना झाकण ठेवून मसाले घालण्याअगोदरच पूर्णपणे शिजवून घेणार आहोत. मसाला घालण्याअगोदरच आपण ह्यांना असं हळद मिठासोबत शिजवलं तर त्या अगदी पटकन शिजल्या जातात. ह्यांना शिजवण्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. तेल, कांदा आणि हळद मिठामध्ये ह्या लो फ्लेमवर अगदी 7 ते 8 मिनिटातच छान शिजल्या जातात. तर हे पहा, आपल्या ह्या कोळंब्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी ह्या 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबिरीची मिक्सरला थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करणार आहे. तर आता ही मिक्सरला तयार केलेली पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. ह्यानंतर आता ह्यासोबतच 1 चमचा मालवणी मसाला, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा चिकन मसाला आणि 1/2 चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे सर्व जिन्नस फुल फ्लेमवर 2 ते 3 मिनिट छानपैकी परतवून घ्यायचे आहेत. सर्व मसाला छानपैकी परतवून घेतला की 2 कोकम ह्याच्यामध्ये घालूया. मच्छी म्हटलं की त्याच्यामध्ये कोकमचा वापर हा हमखास करावा, त्याच्याने मच्छीचा जो एक विशिष्ट प्रकारचा वास असतो तो नष्ट होतो आणि मच्छीच्या ग्रेव्हीला देखील त्याच्याने फारच छान चव येते. मच्छीची कुठलीही रेसिपी ही चवीला थोडीशी आंबट असली तरच ती खाण्यासाठी छान लागते. ह्यानंतर ह्याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालून ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला लो फ्लेमवर सर्व घटकांची चव एकजीव होण्यासाठी साधारण 6 ते 7 मिनिट शिजवणार आहोत. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्हाला ह्यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. कोळंबी मसाला म्हटलं की तो जास्त पातळ खाण्यासाठी चांगला लागत नाही. तर हे पहा, अतिशय चमचमीत असा आपला हा कोळंबी मसाला ह्या ठिकाणी अगदी झटपट आणि कमी साहित्यात तयार झालेला आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता देखील आपला हा कोळंबी मसाला बघा कसा दाटसर तयार झालेला आहे. याला तर्री आणि रंग देखील बघा ह्या ठिकाणी फारच छान आलेला आहे. सुगंध तर ह्याचा ह्या ठिकाणी फारच छान सुटलेला आहे. हॉटेल आणि ढाब्यापेक्षाही हा कोळंबी मसाला चवीला फारच जबरदस्त झालेला आहे. घाई गडबडीत, कमी वेळेत आणि कमी साहित्यात कांदा खोबऱ्याच्या वाटणाशिवाय तुम्ही हा अतिशय चविष्ट असा कोळंबी मसाला अगदी झटपट बनवू शकता. हा कोळंबी मसाला तुम्ही चपाती, विविध प्रकारच्या भाकरी, रोटी, नान तसेच
नुसता भातासोबत देखील अगदी आवडीने खाऊ शकता. बघा, तुमच्या घरातील सदस्यांना नक्कीच असा कोळंबी मसाला खायला खूपच आवडेल आणि नेहमी ते तुम्हाला ह्याच रेसिपीप्रमाणे कोळंबी मसाला बनवायला सांगतील. तुमच्या घरातील सदस्य हा कोळंबी मसाला अगदी ताट आणि बोटं चाटून पुसून खातील. एवढा जबरदस्त टेस्टी लागतो हा सोप्या पद्धतीने तयार केलेला कोळंबी मसाला खाण्यासाठी. तेव्हा तुम्ही माझी ही कमी वेळेत आणि कमी साहित्यात कांदा खोबऱ्याच्या वाटणाशिवाय बनणारी कोळंबी मसाल्याची ही चविष्ट रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.